हाँ सांगनी, तू काय करते आहे? काही नाही सर। हे तुझे लहानपणीचे खेळणे आहे? हो सर। याचा तू आता वापर करू शकते? नाही। तर आज मी तुला सांगेन की याचा वापर तू कसा करायचा, ठीक आहे? तर मला सांग, जी गोष्ट स्थिर राहते तिला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? नाही माहिती, कॉन्स्टंट। आणि जी बदलते तिला काय म्हणतो? हां जोरात सांग, व्हेरिएबल। हां तर जे बदलते त्याला काय म्हणतो आपण? चल। हां चल, मराठीत चल म्हणतो आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतो? व्हेरिएबल। व्हेरी गुड। आणि जे स्थिर राहते त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? कॉन्स्टंट। आणि जे बदलते त्याला काय म्हणायचं? चल। व्हेरी गुड। आता मला सांग, जे नंबर्स आहेत, जसं तुझ्याजवळ हा 8 नंबर आहे किंवा 1 2 3 4 तू असे मांडून ठेवलेले आहे, हे नंबर काय आहे? हे चल आहे की स्थिरांक आहे? हां कारण याची किंमत काय राहील? हां सारखी म्हणजे स्थिर, ठीक आहे? आता तुला मला सांग, तुला किती बोट आहे? 10 बोट आहे तुला, ठीक आहे? तर 10 बोट काय आहे, हे स्थिर आहे की चल आहे? हां तुझा जन्म झाला तेव्हा किती बोट होते? 10। आणि आता किती बोट आहे? 10। आणि उद्या किती राहतील? 10। तर 10 हा अंक काय झाला? स्थिर। अच्छा, सांगवी जन्म झाल्याबरोबर किती आल्या होत्या? 1। आता किती सांगवी आहे? 1। म्हणजेच 1 सुद्धा काय आहे? स्थिरांक। याचा अर्थ सगळे अंक कसे आहे? स्थिरांक। ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू? कॉन्स्टंट। व्हेरी गुड, कॉन्स्टंट। ठीक आहे, आता तुला मी सांगतो की जे अल्फाबेट्स आहेत ए बी सी डी ई एफ जी, हे काय आहे? स्थिर आहे का? हे आपल्याला स्थिर वाटत आहे पण गणितात स्थिर आहेत का? आज जर मी म्हटलं की एक सांगवी आहे आणि ती सांगवी म्हणजे ए आहे, तर ए म्हणजे किती होईल? ए बरोबर सांगवी किती आहे इथे? 1। तर ए बरोबर 1 झाली। जर मी सगळ्या मुली बोलवल्या सांगवी नावाच्या 5 आणि प्रत्येक मुलीचं नाव सांगवी आहे, तर आता सांगवी म्हणजे ए आहे, किती सांगवी होतील आपल्याकडे? 5। आता मला सांग, मखा याची किंमत किती आली होती? 1। आणि आता याची किंमत किती आली? 5। याचा अर्थ जे अल्फाबेट्स आहे किंवा जे मुळाक्षर आहे ते काय असू शकतात? अस्थिर। अस्थिर म्हणजे व्हेरिएबल, जे स्थिर नसते, ठीक आहे? आता तुला मी एक साधं उदाहरण विचारतो। माझ्याजवळ 5 आंबे आहेत, ठीक आहे? आणि मला त्याचे बनवायचे आहे 8 आंबे, तर मला किती आंब्यांची अजून गरज आहे सांगू शकते? 3। तर आपण इथे ठेवू 3। पण असं गणितात आपण डायरेक्ट उत्तर देऊ शकतो का? तर तुला इथे 3 आंबे तुझं उत्तर निघालेलं आहे, जे करेक्ट आहे, जे अतिशय बरोबर आहे, पण आपण त्याच्यासाठी काय करू? आपण एक व्हेरिएबल घेऊ ज्याचं नाव काय आहे? ए। तर 5 अधिक A बरोबर किती आंबे व्हायला पाहिजे? 8। आता आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, तर आपण काय करू? इथे ठेवू ए, आणि हा जो 5 अंक आहे हा आपण 8 मधून काय करू? वजा। म्हणजेच काय करू इंग्लिशमध्ये? मायनस किंवा सबट्रॅक्ट। तर आपण हा 8 अंक जो आहे हा इथे ठेवू, वजा किती लिहायचे इथे? 5। करेक्ट, व्हेरी गुड। इथे आपण ठेवू 5, 8 वजा 5। तर आता उत्तर किती येईल सांगवीचं? 3। बरोबर, तर उत्तर आलेलं आहे 3। म्हणजेच जे ए आहे याची किंमत किती आली? 3। तर प्रत्येक वेळी याची किंमत 3च येईल का? नाही। याचा अर्थ ए काय आहे? व्हेरिएबल। आणि 3 काय आहे? कॉन्स्टंट। मराठीत ए काय आहे? चल। आणि 3 काय आहे? स्थिरांक। सुंदर, व्हेरी गुड। अशा प्रकारे आपण सांगवी सोबत चल आणि स्थिरांक याविषयी माहिती घेतली। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, पुढचा व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तयार होऊ आणि तेव्हा राहील वजा बाकी। धन्यवाद।